माझी जन्मठेप भाग सत्तावीस हा भाग कै गोपाळ अर्जुन साळगावकर आणि कै सुशीला गोपाळ साळगावकर साळकुंभवाडी मालवण यांच्या स्मरणार्थ श्री विकास साळगावकर डोंबिवली पूर्व यांनी प्रायोजित केला आहे सत्तावन्न सालच्या बंडाची चर्चा बारी साहेबांनी सुरुवात केली मी तुमचा बंदीपाल जेलर आहे म्हणून लोक तुम्हा सांगत असतील नाही मी नुसते स्मित करीत पाहिले पण मी तुम्हा सांगतो की मी तुमचा एक मित्र आहे बरोबरीचे पाहुणे अगदी गप्प होते कारण साहेब प्रत्यक्ष बोलण्याचा अधिकार अगदी तशाच एखाद्या त्यांच्या पित्त्याच देत इतरांच नाही मला तुमच्यासारख्या सुशिक्षित मनुष्याबरोबर संभाषण करण्याची फार हौस असते म्हणून मी सहजीच केव्हा केव्हा केवळ मोकळेपणी बोलण्याकरिता असा येतो तुम्ही काय अठराशे सत्तावन्नच्या त्या दुष्ट बंडाचा इतिहास लिहिला आहात नाही ते ही वाक्ये बोलत असताना मी नुसते किंचित हसत बघत होतो मी ओळखले की ही स्वारी शीत चाचपून पाहण्यास आली आहे आणि माझी एकंदर प्रवृत्ती बघण्याचा यांचा हेतू दिसतो मीही ते काय म्हणतात ते ऐकून घेण्यात आपलाही कोंडीत जड झालेला वेळेचा भार थोडा हलका होईल तर पहावे या बेतात होतो मी म्हटले त्या विषयावर मी बरीच पुस्तके वाचली आहेत हे खरे ते म्हणाले मग अशा दुष्ट लोकांविषयी तुम्हाला किळस नाही आली काय हो त्यांचे ते पैशाची क्रौर्य माझे वडील स्वतः त्या बंडात सापडलेले होते ते आम्हा सांगत त्या अधम नानासाहेबाने कानपुरास स्वत इंग्रजी सभ्य स्त्रियांचे हाल हाल करून सोडले असे ते नरराक्षस मी विचारले तुमच्या वडिलांनी हे कृत्य स्वतः पाहिले ते चटकन म्हणाले लखनौला हे कृत्य प्रत्यक्ष पाहिलेल्या एका कर्नलने ते त्यांना सांगितले मी म्हटले तर मग ते खोटे असलेच पाहिजे कारण नाना लखनौला नसून इंग्रजी स्त्रियांना आणि पुरुषांना बंदीत टाकले त्यावेळेस कानपुरास होते ते न ऐकलेसे करून बारीसाहेब म्हणाले अशी शेकडो उदाहरणे घडली आहेत मी म्हटले अशी शेकडो उदाहरणे घडली असतील कारण जशी ही सांगोवांगी दंतकथा ठरली तशीच तीही असणार आता त्या पाहुण्यातील अगदी सभ्य दिसणारा एक गृहस्थ म्हणाला परंतु एकंदरीत नानासाहेब तात्या टोपे इत्यादी बंडखोरांसारख्या स्वार्थी लोकांचा तुम्हास तिटकारा नाही वाटत काय मी त्यांना म्हटले या विषयावर बंदीगृहात चर्चा करणे तुम्हास योग्य वाटत असेल तर मी करतो परंतु येथे मी एक बंदीवान असून हे बंदीपाल आहेत चर्चा करायची तर तेवढ्या पुरते बरोबरीचे संबंध तुम्हास गृहित धरले पाहिजेत नाहीतर माझ्या तोंडास बंदीवान म्हणून कुलूप ठोकून माझ्या राष्ट्राच्या इतिहासासंबंधी एकपक्षीय आणि अपमानकारक उल्लेख करणे हे निंद्य आणि भ्याडपणाचे वर्तन होय हे तुम्हास मान्य केले पाहिजे बारीसाहेब म्हणाले छे हो मी तुम्हास मघाच सांगितले की मी येथे मित्र म्हणून सध्या उभा आहे काय पाहिजे ती चर्चा करा तर मग मी उत्तरलो मी मोकळेपणाने माझे मत सांगतो मी हे जाणून आहे की माझी मते तुम्हास जहाल वाटतील आणि तशी ती आहेत की नाहीत हे पाहण्यासाठीच ही चर्चा असेल परंतु मला ती लपवून ठेवण्याची कधीच आवश्यकता भासली नाही हा ऐतिहासिक प्रश्न आहे आणि जरी त्याविषयी मला काही जाचही होणार असला तथापि त्या, जाच तथा त्या जाचाचे भयाने मी माझ्या राष्ट्राच्या इतिहासाचा आणि प्रमुख भूमिकांचा उपमर्द गुपचूप ऐकून घेणे हे भ्याडपणाचे समजतो आपण नानासाहेबांसंबंधी आता ज्या दंतकथा सांगितल्यात त्याच्या खरे खोटेपणाविषयी निर्णय करण्यासाठी इंग्रजांनीच एक सरकारी कमिशन नेमले होते आणि त्याचा निर्णय असा ठरला की ह्या इंग्रजी स्त्रियांवर केलेल्या नैतिक अत्याचारांची वर्णने खोटी आणि अतिरंजित असून त्यांचा उगम इंग्रजी छावणीतील गोऱ्या सोजिरांच्या कुत्सित मेंदूत आहे स्वार्थी नाही कोण तुम्ही नानासाहेबांना आणि तात्या टोप्यांना स्वार्थी म्हटलेत होय तो पाहुणा म्हणाला कारण नानास राजा व्हायचे होते आणि तात्यास मोठेपणा पाहिजे होता मी म्हटले ते अगदी खरे आणि हेही खरेच आहे की व्हिक्टर इमॅन्युएलला इटालीचा राजा व्हायचे होते वॉशिंग्टनला प्रेसिडेंट व्हायचे होते आणि गॅरीबाल्डीलाही मोठेपणा पाहिजे होता वास्तविक ते त्यांच्या जातीय स्वातंत्र्यासाठी लढले हे ह्यांच्या तर मग म्हणूनच तुम्हीही बंड उभारलेत की काय बारीने विचारले मी उत्तरलो तो प्रश्न अगदी स्वतंत्र आहे सत्तावन्नचे स्वातंत्र्य युद्ध झाले म्हणूनच केवळ आजही ते करणे किंवा सत्तावन्नमध्ये जे झाले नसते ते आजही करू नये असे म्हणणे ही दोनही मूर्खपणाची लक्षणेच मी समजतो ते पाहुणे सत्तावन्नच्या राष्ट्रीय बंडाच्या इतिहासावरील एक दोन पुस्तके वाचलेले असावेत असे दिसले ते मध्येच म्हणाले तर मग तुमचे म्हणणे असे आहे काय की इंग्रजी स्त्रियांची कत्तल बंडखोरांनी केली ही गोष्टच मुळी खोटी आहे मी म्हणालो तसे कोण म्हणतो ती गोष्ट अगदी खरी आहे आणि ती करुणास्पदही आहे परंतु त्याचे कारण काय हा महत्वाचा प्रश्न आहे त्या स्त्रियांस प्रथम युद्धाचे बंदीवानांना वागवितात तसेच वागवण्यात येई हे त्यांच्यातील उरलेल्या स्त्रियांच्या आणि इतरांच्या साक्षीवरून उघड होत आहे त्या कमिशनच्या पुढील साक्षी मी प्रसिद्ध केल्या आहेत परंतु जेव्हा इंग्रजी सेना कानपूर घ्यावयास वर येऊ लागली तेव्हा अलाहाबादच्या आजूबाजूस असलेली खेडीच्या खेडी आग लावून देऊन जिवंत जाळण्यात येऊ लागली आणि त्यातल्या राष्ट्रीय बंडात लढत असणाऱ्यांच्या शेकडो बायका मुलांची सरसहा होळी करण्यात आली तेव्हा त्या बातम्यांनी कानपूर क्रांतिकारकांच्या सैन्यात भयंकर क्षोभ उत्पन्न झाला इतक्यात ज्या इंग्रजी स्त्रिया युद्धबंदीवान म्हणून कारागारात होत्या त्यांची त्यात चालून येणाऱ्या इंग्रजी सेनेस गेलेली गुप्त पत्रे आणि त्यांनी क्रांतिकारकांच्या सैन्याच्या धाडलेल्या बातम्या नेणारी माणसे पकडण्यात आल्यामुळे चिडून जाऊन त्या स्त्रियांचा वध करण्यात आला लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे